चला तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. थोडा गॅप झाला होता आपल्याला ऑनलाईन लेक्चर साठी, आपण ऑफलाईन चालू करून पुन्हा काही कारणास्तव आपण पुन्हा ऑनलाईन आलोय. असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे कविता आहे, कवितेचं नाव आहे तुम्हाला असे जगावे. इयत्ता सातवीची कविता आहे, कवितेचं नाव आहे असे जगावे. आधी पाहूयात कोण या कवितेचे कवी आहेत. कवी आहेत गुरु ठाकूर. कोण आहेत कवी? कवी आहेत गुरु ठाकूर. तर हे जे कवी आहेत त्यांचा जन्म 1968 सालाचा. त्यानंतर हे काय आहेत तर प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, कथाकार आहेत, नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास यांसारखे जे अनेक मराठी चित्रपट आहेत, मराठी आणि हिंदी चित्रपट आहेत, यामध्ये त्यांनी गीत लेखन केलेलं आहे. हे बरेच चित्रपट तुम्ही पाहिले असेल. नटरंग खूप गाजलेला पिक्चर आहे, अगबाई अरेच्चा पाहिला असेल, घर दोघांचे, टाइमपास, टाइमपासचा आणखी एक भाग आला होता टाइमपास 2. ठीक आहे, एनिवेज, तर यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, गीत लेखन केलेलं आहे. या कवितेमध्ये हे गुरु ठाकूर आहेत, काय सांगतात बघा कवी आपले. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, काय असते, ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. तुमची इच्छाशक्ती कशी पाहिजे? प्रबळ पाहिजे, लक्षात घ्या. तुमची इच्छाशक्ती कशी पाहिजे? प्रबळ पाहिजे, तर तुम्हाला संकटातही मार्ग सापडेल. आज आपल्या समोर सगळ्यांना माहित आहे एक सगळ्यात मोठं संकट आपल्या समोर आहे, ते आहे कोरोना व्हायरस, कोरोना नावाचं विषय. तर यातूनही आपण हळू मार्ग काढत आहोत. लस आपल्याकडे आलेली आहे, आपल्या देशात लस बनलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी आपल्याकडे आता सुरळीत होण्याची शक्यता आहे. संकटाचा हसून सामना करावा. संकटाचा सामना कसा करायचा? आपल्याला हसून संकटांचा सामना करायचा आहे. तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे. बघा, प्रत्येकाला जायचंय, आपल्या प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे. परंतु जग सोडून गेल्यानंतर सुद्धा तुमचं कोणतरी नाव घेतलं पाहिजे, या दृष्टीने तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, असं लेखक सॉरी कवी म्हणत आहे. बघा, खूप छान आहे. बघा, मी वाचून ताला सुरत नाही, परंतु खूप तुम्हाला समजून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करणार. असे जगावे, असे जगावे छाता डावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आपल्याला असं जगायचं आहे की आपल्याला जसं आपण अत्तर लावतो ना, तसंच आपल्याला समजायचं आहे की आपल्याला जी आयुष्यभर यावं येणार आहेत त्यांना आपण हसत खेळत समोर जायचं आहे, त्याला उत्तर द्यायचं आहे त्या आव्हानांना, त्या समस्येला. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला सर्वात मोठं आव्हान असतं काय? तर तुमची परीक्षा. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तुमची जी परीक्षा असते हे तुमचं सगळ्यात मोठं आव्हान असतं, एक्झामिनेशन किंवा टेस्ट. तर तुम्हाला ते करायचं आहे. त्यासोबत अनेक आव्हानं असतात, जशी तुम्ही मोठे व्हाल तशी तुमची आव्हानं वाढत जातील. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. तुम्हाला हे नक्षत्र, तारे, ग्रह, तुमच्या या कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला विश्वास न ठेवता तुम्हाला यांची गुलामी करायची नाही. तुम्हाला या ताऱ्यांची भीती बाळगायचे काहीच कारण नाही. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. स्वप्न आहे ती साकार करा. आयुष्यामध्ये प्रश्न अनेक आहेत, त्यालाच तुम्ही सामोरं जा. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग त्याला मिळती 70. लक्षात घ्या, ज्याची इच्छा दांडगी आहे त्याला अनेक मार्ग मिळतील. 70 म्हणजे 70च का, 70 का? नाही, तर या ठिकाणी 70 म्हणजे एक त्यांनी फक्त असा आकडा दिलेला आहे, अनेक गोष्टी आहेत. 70 म्हणजे फक्त तुम्हाला एक उदाहरण दिलं की तुम्ही इच्छा आहे तर तुम्हाला मार्ग अनेक मिळतील. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती. तुमचे पाय कुठे असावे बाळांनो? तुमचे पाय कुठे असले पाहिजे? तर जमिनीवरती. याचा अर्थ काय? तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुमच्यामध्ये नम्रपणा हवा. लक्षात घ्या, याचा अर्थ काय होतो? आपण कितीही मोठं झालो तरी आपल्यामध्ये नम्रपणा हवा. कवेचा अंबर घेताना म्हणजे काय? तुम्ही मोठे होता, तुम्ही मोठे होता पैशाने म्हणा, बुद्धीने म्हणा, जसं तुमचा व्याप वाढत जातो तसं तुम्ही काय झालं पाहिजे? जमिनीवर राहिले पाहिजे. कशा राहिले पाहिजे? जमिनीवर. तुम्ही सर्वांसोबत राहिले पाहिजे, तुमच्यामध्ये नम्रपणा हवा. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. तुम्हाला काही द्यायचं असेल एखादा तरी तुम्हाला तुमच्या ओठावर हसू पाहिजे. काळीज, काळीचा अर्थ काय होतो? एखादी प्रिय वस्तू. काळीचा अर्थ काय होतो? एखादी प्रिय वस्तू. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटाला सांगायचं ये, किती संकटा ये तू, आम्ही तुला घाबरत नाही. बरोबर, कोरोना किती आहे तरी सुद्धा आपण त्याला न घाबरता आपण काय करत आहोत? आपण पुढे जात आहोत.
करून यावे करून जावे असे काही दुनियेतून या जाताना जाताना आपल्याला काहीतरी असं करून जायचं या की जेणेकरून गहिवर यावा जगाचा सारा निरोप शेवट देताना. आपण मेल्यानंतर आपण जगाचा निरोप घेतल्यानंतर लोकांनी आपला निरोप देताना लोकांना सुद्धा गहिवर यावं लोकांना सुद्धा गहिवर यावं त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू असावे तुमच्यासाठी. लोकांनी म्हणावं की नाही काहीतरी चांगलं काम या व्यक्तीने करून केलेलं होतं किंवा केलेलं आहे. स्वर कठोरता काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. तुम्हाला घेऊन जाताना त्या काळाने सुद्धा विचार करायला पाहिजे की या व्यक्तीला न्यावं की नाही हा मोठा प्रश्न त्याला पडला पाहिजे. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशी तुमची कविता होती. खूप छान कविता पण आहे दिलेली आहे. खूप सुंदर अशी कविता तुम्हाला दिलेली आहे. स्वाध्याय बघा खूप चांगला स्वाध्याय आहे. तुम्ही प्रयत्न करून या स्वाध्याय सोडवा. क्वेश्चन वन क्वेश्चन टू तो सोडवाच. आणि पुढे काही आहे जसं याचे अर्थ लावा जोडे लावा सोपे आहे ते खूप जमतील तुम्हाला. तुम्ही वाचून तर याची उत्तरं सांगू शकता. जे मग जुनारे शब्द आहेत ते पण करा सोपे आहेत. समाधी शब्द बघा. अंबर अंबर म्हणजे काय आकाश आव्हान त्याचबरोबर हे बदलायचे तुम्हाला मार्ग रस्ता किंवा वाट आयुष्य जीवन कातर कातर म्हणजे घाबरत घाबरत असे अनेक शब्द तुम्हाला जमतील करण्यासाठी. काय झालंय काय ग कसा गवानला पिशवी धुनाला तसं नाही का कोणत्या भावाने दिला आमच्या चुलत भावाने दिला असे माणसं भेटल्यावर आपल्याला हसू हसण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. पुढे बघा हे तुमचे ऍप्स आहेत काही ते तुम्ही माझ्या मते करू शकता. तुम्हाला ह्या सर्व ऍप्सची नावं माहीत आहेत किंवा असतील तुमच्या मोबाईलमध्ये आहेत. बघा सोपे आहेत प्रयत्न करा तुम्हाला मिळतील. तुम्हाला काही सोपे जसं व्हॉट्सअप दिसतंय तुम्हाला फेसबुक दिसतंय ट्विटर दिसतंय त्यानंतर तुम्हाला कॅमेरा आहे हे सर्व तुमच्या मोबाईलमधले ऍप आहे. त्यांची नावं लिहा काय आहे याला काय म्हणतात आणि कशासाठी वापरतात हे तुम्ही लिहू शकता. कारण हे आज सर्व मुलांना माहीत आहे त्याच्याबद्दल वेगळं काय असं नाही आहे. बरोबर तो भाग 3 या ठिकाणी आपण संपवलेला आहे.